इयत्ता नववी विषय गणित भाग 2 आपलं प्रकरणाचं नाव आहे म्हणजे प्रकरण 5 चौकोन. आता चौकोन म्हटल्यावर एक सर्वसाधारण आपल्याला चार भुजा असलेली एक आकृती डोळ्यासमोर येते. चार बाजू असतील, त्याला चार शिरोबिंदू, चार कोन असतात आणि चार बाजू असतात. परंतु याच्यामध्ये चौकोनामध्ये अनेक प्रकार आहेत. आपण त्याच्यातला पहिला जो प्रकार शिकणार म्हणजे आपण अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे समांतरभुज चौकोन. आता समांतरभुज चौकोनाची ही आकृती काढून दिलेली. आता समांतरभुज चौकोन म्हटला की आपल्या डोळ्यासमोर अशी आकृती आपोआप आली पाहिजे. आता या आकृतीचे आपण गुणधर्म पाहू. समांतरभुज चौकोन ए बी सी बी, आता ए बी ही एक बाजू आहे, बी सी दुसरी बाजू आहे, सी डी तिसरी आणि ए डी चार, अशा चार बाजू म्हणून चौकोन तयार झालेला आहे. आणि हे मध्ये ए सी जोडले आणि बी डी जोडले. ए सी आणि बी डी हे त्याचे कर्ण आहे. आता या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर ए डी बाजूला बी सी बाजू समांतर असते आणि ए बी बाजूला सी डी बाजू समांतर असते. म्हणजेच समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरी बाजू समांतर असतात हे अगोदर लक्षात घ्या. त्यानंतर जेवढी एडीची लांबी आहे तेवढीच बीसी आहे. म्हणजे समोरासमोरी बाजू समांतर असतात तसेच समोरासमोरी बाजू एकरूप असतात. हे समांतरभुज चौकोनाचं गुणधर्म. तसेच समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. आता दुभागणे म्हणजे त्या कर्णाचे दोन समान भाग होते. आता इथे जर पाहिलं तर ए सी हा जो कर्ण आहे हा छोटा वाटतो आणि बी डी कर्ण मोठा असतो. तर याच्यामध्ये एओ जेवढा तेवढाच कोशी आणि बीओ जेवढा तेवढाच ओळी. अजून एक याच्यामध्ये आपण हे बाजू आणि कर्ण यांचा अभ्यास केला पण कोणाच्या बाबतीत पाहू. आता ए कोण आणि बी कोण सारखे वाटतात का? वाटल्यास तुम्ही कोण मापकाने मोजून पहा. नाही तर ए कोण आणि सी कोण यांच्या बाबतीत साम्य वाटतं. जर आपण मोजून पाहिले तर ए आणि सी म्हणजे समोरासमोरी कोण एकरूप असतात. जेवढा बी तेवढाच डी. बघा आता मी काय काय तुम्हाला सांगितलं. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरी बाजू समांतर असतात तसेच एकरूप असतात. कर्ण एकमेकांना दुभागतात आणि समोरासमोरी कोण एकरूप असतात. एकरूप असते म्हणजे त्या दोन्ही कोणांचं माप सारखंच असेल. आता बी आणि सी हे लगतचे कोण आहेत यांच्या बाबतीत जर तुम्ही कोण मोजून पाहिले. बी कोणाचं माप समजा 80 असेल आणि सी कोण जर मोजला तर तो नक्कीच 100 असेल. म्हणजे या दोन्ही लगतच्या कोणांची बेरीज 180 असते. आता या ठिकाणी बाजू ए बी एकरूप, बाजू ए बी ला कोणती येईल मग बी सी. आता समजा मी ए बी बाजू घेतली तर ए बी ला कोणती बाजू एकरूप सांगाल तुम्ही? बी सी. याच पद्धतीने हे एकरूपच चिन्ह जर काढलं तर समांतर सुद्धा आपण असे चिन्ह देऊ शकतो. म्हणजे ए बी बाजू समांतर बी सी बाजू असं आपण लिहू शकतो. आता आयत ओ. आता आयताचा आकार कशा कशाचा असतो? तुमचं वहीचं म्हणजे वहीचा आकार, पुस्तकाचा आकार, तुमच्या बॅगची फळी, कंपासचा आकार, हे सगळे आयत आहे, माचिस बॉक्स. तर या प्रकारे हा आयत आपला आला. आता आयताचे गुणधर्म पहा. इकडचे गुणधर्म आणि इकडच्या गुणधर्मामध्ये लगेच तुम्हाला थोडा फरक झाला. आता या ठिकाणी ए बी बाजू जेवढी असते तेवढीच बी सी बाजू असते. म्हणजे आयताच्या समोरासमोरी बाजू एकरूप असतात तसंच समोरासमोरी बाजू समांतर सुद्धा असतात. जेवढी ए बी तेवढीच बी सी. म्हणजे मग आपण बाजू ए बी एकरूप बाजू बी सी म्हणू आणि बाजू ए बी समांतर बाजू बी सी म्हणू. आता कर्ण, आयताचे कर्ण जर पाहिले. आता या ठिकाणी एक छोटा होता एक कर्ण मोठा होता. तुम्ही पट्टीने जर मोजले तर आयताचे कर्ण एकरूप असतात.
आता या ठिकाणी एक 9 मध्ये छेदक होते एओ बरोबर ओसी होतो पण एओ बरोबर बीओ होणार नाही इथे एओ जेवढा तेवढाच ओसी आणि जेवढा बीओ तेवढाच ओडी या खुणा बघा काय दर्शवतात म्हणजे एओ बीओ सीओ आणि डीओ सगळ्यांना सारखा खुणा आहे म्हणजे हे एकरूप आहे आता या ठिकाणी एडी बाजूला एकच चिन्ह दिलं एबी जेवढी असेल तेवढीच बीसी आता या ठिकाणी चार कोण तयार झाले कोण ए कोण बी कोण सी कोण डी इथे वेगवेगळ्या कोणांचे आकार होते आता इथे जर प्रत्येक कोण मोजला तर हा 90 अंशाचा असतो आणि जो कोण म्हणजे ज्या कोणाचं माप 90 असतं त्या कोणाला आपण काटकोन म्हणतो याच्यावरून असं लक्षात येतं की आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो समांतर भुज मध्ये तसं नाही मात्र एक लक्षात घ्या कोणत्याही चौकोनाच्या चार कोणांची जर बेरीज केली तर ती 180 असते मग तो कोणत्या प्रकारचा असेल समांतर भुज असो आयत असो चौरस असो समलंब चौकोन असो ज्या पद्धतीने त्रिकोण म्हटला की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते त्याच्यात काहीच बदल नाही तसं चौकोनामध्ये चार कोणांची बेरीज 360 असते आता आयतामध्ये ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या एडी समांतर बीसी एडी एकरूप बीसी एबी समांतर डीसी एडी एकरूप डीसी कोण ए कोण बी कोण सी कोण डी हे एकरूप आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर कोण डी बरोबर 90 अंश आणि या ठिकाणी जर मी बेरजेचं चिन्ह दिलं तर काय होईल 360 आयताच्या चार कोणांची बेरीज 360 असते तर आयत आपल्याला क्लिअर झाला आता पुढे जाऊया आपण चौरसाकडे आता चौरस म्हटल्यावर बघा आकृतीमध्ये बदल दिसतोय चौरस म्हणजे चार बाजू समान आता चौरसाला एबी बीसी बाजू सीडी बाजू आणि एडी बाजू जर ह्या आपण पट्टीने जर मोजल्या तर सर्व बाजूचे माप सारखे येईल म्हणजे हे चिन्ह काय सांगतं की चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात आता ज्याप्रमाणे आयताचे कोण काटकोन होते तसेच चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन असतो ज्या पद्धतीने आयताच्या चार कोणांची बेरीज 360 आली त्याच पद्धतीने चौरसाच्या चार कोणांची बेरीज 360च असते आता चौरसाच्या चारही बाजू एकरूप चौरसाच्या समोरासमोरील बाजू एकरूप आणि समांतर सुद्धा एबी समांतर डीसी एडी समांतर बीसी आता चौरसाचे आपण कर्ण बघू कर्ण एसी आणि कर्ण बीडी कोणत्याही चौरसाला दोनच कर्ण असतात आता कर्ण एसी जेवढा असेल तेवढाच कर्ण बीडी असेल आयतामध्ये सांगायचं राहिलं कर्ण एसी जेवढा तेवढाच कर्ण बीडी म्हणजे आयताचे कर्ण एकरूप असतात चौरसाचे कर्ण एकरूप असतात समांतर भुज मध्ये कर्ण एकरूप नसतात इथे चारही कोणांची बेरीज 360 झाली इथे कर्ण दुभागतात आता दुभागण्यामध्ये दोन प्रकार आहेत आपण आयताकडे येऊ आयताचे कर्ण एकमेकांना दुभागतात एकदम सत्य पण ते फक्त दुभागतात इथे कोणते कोण तयार होतात ते सांगता येत नाही परंतु चौरसाचे कर्ण एकमेकांना दुभागतात आता इथे बघा मी हे चिन्ह काढलं हे चिन्ह म्हणजे काय 90 अंशाचा कोन म्हणजे चौरसाचे कर्ण लंब दुभाजक असतात आता लंब असतं म्हणजे काय असं हा नवीन प्रकार आहे समजा मी एक रेषा काढली आणि इथे काटकोन काढला आता इथे समजा ए बी सी डी असं नाव दिलं मग आपण बाजू एसी म्हणजे एसी रेषेला डी बी रेषा लंब आहे म्हणजे काटकोनात लंब आहे त्या पद्धतीने आयत चौरसाचे कर्ण काटकोनात छेदतात काटकोनात दुभागतात म्हणून काटकोनाला दुसरा शब्द आहे 90 अंशाला दुसरा शब्द आहे लंब म्हणून एसी कर्ण एसी लंब दुभाजक कर्ण बीडी
म्हणजेच चौरसाचे कर्ण लंब दुभाजक असतात. आता चौथा प्रकार समलंब चौकोन. आता या आकृतीकडे पाहिल्यावर ही वेगळ्या चार बाजूंची एक आकृती वाटते, पण यांच्यामध्ये जसं साम्य होतं तसं साम्य दिसत, पण एक साम्य आढळतं बघा. रेषा एडी म्हणजे बाजू एडी समांतर बाजू बीसी, बस एवढाच गुणधर्म. याच्या चारही बाजू समांतर नसतात, फक्त दोन बाजूंची जोडी समांतर असते. मात्र चारही कोनांची बेरीज 360. आता याच्यामध्ये त्याचा एक उपप्रकार आहे. आता इथे बघा मी खुणा कोणते आहे. आता या ठिकाणी बाजू एडी लंब बाजू बीसी आणि एबी बरोबर किंवा एबी एकरूप बीसी, या ठिकाणी ह्या दोन बाजू एकरूप आहेत आणि या दोन बाजू समांतर आहेत. द्वी द्वी म्हणजे दोन, ज्या चौकोनाच्या दोन बाजू समांतर असतात आणि दोन बाजू एकरूप असतात अशा चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन म्हणतो.